दोस्तों, आजकल की इस दुनिया में अपनी दिल की बातें, अपनी फीलिंग्स शेयर करना किसे नहीं पसंद। बात चाहे छोटी सी हो या बहुत बड़ी, हम तुरंत अपने अपनों के पास पहुंच जाते हैं उन्हें बताने। पर क्या आपने सोचा है, इस दुनिया में ऐसे भी लोग हैं जो चाहते हुए भी उनके दिल के जज्बात बाहरी दुनिया तक नहीं पहुंचा पाते। अक्सर हम इन लोगों को इंट्रोवर्ट समझ लेते हैं, पर क्या ये वही तक सीमित है? जी नहीं, ये लोग एक ऐसी बीमारी से जूझ रहे हैं जो आजकल बहुत आम होती जा रही है, ऑटिज्म। तो क्या है ये ऑटिज्म? क्या ये एक ऐसी बीमारी है जो होने से सारी जिंदगी खराब हो जाती है? क्या इसके होने से इंसान अपनी जिंदगी में कुछ कर ही नहीं सकता? क्या इसका कोई इलाज नहीं? इन्हीं सभी सवालों का जवाब ढूंढने के लिए आज द टीम पब्लिक आए छत्रपति संभाजी नगर में स्थित आरम स्कूल के ऑटिज्म कैंपेन से जुड़ा। ये वीडियो बहुत स्पेशल रहने वाला है दोस्तों, क्योंकि इसमें वो मासूम बच्चे और उनकी कहानियां हैं जो वाकई में काफी स्पेशल हैं। तो उन स्पेशल बच्चों के नाम आज का हमारा ये स्पेशल वीडियो। तो आइए जानते हैं आखिर क्या है ये ऑटिज्म, ये होता क्यों है, और ये होने के बाद इसके बाद क्या। मिलते हैं आरम फाउंडेशन एंड उनकी टीम से। वीडियो को लाइक, शेयर, सब्सक्राइब और कमेंट करना मत भूलिएगा, बिकॉज़ नथिंग इज हिडन फ्रॉम द पब्लिक आई। सो हेलो मैम, माझं नाव शंतनू आहे, मी द पब्लिक आय मधून आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही जे सगळं काम करताय त्याचं तुमचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे। सो थोडं मला तुमच्या कामाबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन देतात का आपल्या व्ह्यूअर्स? नमस्कार, मी प्रज्ञा देशपांडे, आरंभ ऑटिझम सेंटरमध्ये मी ॲडमिनिस्ट्रेशन विभागामध्ये पूर्णपणे काम करते। आरंभ ऑटिझम स्कूल ही जी आहे ती ऑटिस्टिक मुलांसाठी गेल्या 12 वर्षापासून आपल्याकडे काम करते। खरं सांगायचं तर मराठवाड्यातली ही पहिली स्कूल आणि महाराष्ट्रामध्ये एक ज्या 5 स्कूल आहेत त्यापैकी एक। ऑटिझम हा जो विषय होता तो तसा अजूनही दुर्लक्षित आहे, अवेअरनेस त्याबाबतीत बिलकुल नाही आहे। ज्यावेळेस लहान मुलांचे पालक आमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांची वेळ निघून गेलेली असते त्या मुलावर काम करण्याची, कारण त्यांना मुळात ऑटिझम म्हणजे काय ह्याच गोष्टी माहीत नसतात। त्यासाठी आरंभ आपली काम करते आहे आणि हे छोटंसं काम आम्ही आता सध्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। हॅलो एव्हरीवन, माय नेम इज केतन, आय एम फ्रॉम पब्लिक आय अँड टुडे वी हॅव अ स्पेशल गेस्ट फ्रॉम बुल्गेरिया। मे आय नो युअर नेम? मार्गरिटा। माय नेम इज मार्गरिटा, नाइस टू मीट यू। ओके, थँक यू सो मच मार्गरिटा, अँड आय वुड लाईक टू आस्क यू अबाउट समथिंग। हॅव यू हर्ड अबाउट ऑटिझम? येस ऑफ कोर्स, इट्स अ कंडिशन दॅट ऑल्सो प्रिओक्युपाइज इज क्वाइट अ लॉट इन ईस्टर्न युरोप। तुम्हाला कधी कळलं की म्हणजे तो कितवीमध्ये होता, किंवा तुमचा रिएक्शन कसा होता? तुम्हाला हे पचवायला अवघड गेलं की तुम्ही नॉर्मलाइज करून ते पचवून घेतलं, फॅमिलीच्या रिएक्शन वगैरे? हा सुरुवातीला कुणालाच पचत नाही, माझ्यासोबत का, मीच का, आम्हीच का। पण मग जसं जसं अवेअरनेस होत जातो, जसजसं आपल्याला पर्याय नसतो म्हणजे मग त्या गोष्टी सोडून थोडे द्यायच्या असतात, त्या ॲक्सेप्ट करायच्या असतात, त्याला पुढे जायचं असतं, आणि त्या गोष्टी ॲक्सेप्ट करत करत त्याचा अवेअरनेस होतो आणि ते विशेष मूल इतकं आपल्याला प्रिय होतं की तो जे सामान्यासारखं नाहीच आहे, आणि त्या गोष्टी इतक्या सेन्सिटिव्ह आहे की खूप मोठं त्यामध्ये पालकांना सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि आनंदाने स्वीकार करावा लागतो, आणि ते स्वीकार केल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात, अशा क्लिअर होतात की माणूस म्हणून घडतं, समाज म्हणून काय असतं, सामाजिक प्रश्न काय असतात, या गोष्टी त्यामुळे खूप अवेअरनेस वाढतो। आणि आम्हाला आता त्याबद्दल म्हणजे बोलताना आनंदच होतो आहे की अशा पाल्याचा आम्ही सांभाळ करतो आहे, की आम्हाला त्याविषयी खूप आनंद वाटतो। मॅम, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ऑटिस्ट जे मुलं असतात त्यांच्यासाठी काम करतात, तर नेमके कोणत्या प्रकारचे मुलं असतात तिथं आपल्याकडे? ऑटिझम ही खरं सांगायचं तर डिसॅबिलिटी आहे, न्यूरो डेव्हलपमेंट स्टेजमध्ये एक काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर ऑटिझम निर्माण होतो। जन्मतःच अशी कुठली कारणं या ऑटिझमची नसतात। मे बी एखाद्या वेळेस 3-4 वर्षाचं नॉर्मल मुलंही ऑटिझमकडे कन्वर्ट होऊ शकतं। मराठीत सोप्या शब्दात सांगायचं तर स्वमग्नता, म्हणजे स्वतःमध्येच राहणारी मुलं। याची लक्षणं काय आहे, तर याची अगदी दिसणारी, आपल्याला नजरेला दिसू शकणारी 2-3 लक्षणं, म्हणजे आपण सांगतो की मुलगा तुमच्या नजरेला नजर देत नाही, ज्याला आपण आय कॉन्टॅक्ट म्हणतो, ही मुलं आय कॉन्टॅक्ट नाही देत। दुसरी, ही मुलं बोलत नाहीत, म्हणजे यांचं स्पीच खूप डिले असतं, वेळ लागतो यांना बोलायला। बोलले तरी त्यांचं स्पीच जे असतं ते आम्ही त्याला म्हणतो इकोलरी किंवा रिपिटेटिव्ह, म्हणजे डिमांडिंग। जर त्यांना काही हवं असेल तर ते फक्त पाणी हवंय तर पाणी हवं आहे असं, किंवा मला पाणी प्यायचंय किंवा मला तहान लागली म्हणणार नाही, ते एक शब्द उच्चारतील पाणी। किंवा इकोलरी, मी जर विचारलं की तुझं नाव काय आहे, तर ते माझं नाव सौरभ आहे किंवा माझं नाव साक्षी आहे असं उत्तर देणार नाही, तर ते म्हणतील
तुझं नाव काय, म्हणजे याला आपण रिपीटेटिव्ह म्हणतो. आणि बऱ्याच वेळेस ही मुलं फक्त पॉइंट आउट करून बोलतात, म्हणजे हाताने त्यांना भूक लागली असेल तर जेवणाच्या कडे हे दाखवतील, त्यांना शिशूला जायचं असेल तर टॉयलेट कडे पॉइंट करतील, किंवा त्यांना भूक लागली असेल तर ते पोटाकडे हात करतील. तर या प्रकारची आणि सगळ्यात तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे ही मुलं बिलकुल सोशलाइज नसतात. म्हणजे आता जर आमची मुलं ही मोठी आहेत, म्हणजे ही मुलं तुम्ही बऱ्यापैकी लेवल 2 ची मुलं आमची इथं आहेत, परंतु जी मुलं असतात त्या मुलांना सोशलायझेशन नसल्यानं ज्यावेळेस आपण 4 लोकांमध्ये नेतो त्यावेळेस ती प्रचंड हायपर होतात. त्यांना तिथे थांबायचं नसतं, त्यांना तिथून निघायचं असतं. आणि त्यासाठी हिंदीमध्ये आपण म्हणतो ना उधव मचाना, तसा प्रकार असतो त्यांचं हे बिहेवियर, त्या प्रकारचं असतं. आणि या मुलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर खूप टोकाची भीती असते किंवा भीतीच नसते. इंडियन टॉयलेटमध्ये बसवायला गेलं तर ज्या मुलाला भीती असेल त्याला वाटेल ती दरी आहे, किंवा ज्याला भीती नाहीये तो मुलगा छोट्याशा 5 इंचाच्या मुंडरीवरून न भीती असेल तर तो चालत जाईल. म्हणजे एक तर टोकाची भीती किंवा भीतीच नसणं, अशी 4-5 लक्षणं जर तुम्हाला मुलांची दिसली तर अशा मुलांना आपल्याला ऑटिझम म्हणून आयडेंटिफाय करता येतं. आणि मग यांच्यावर आपल्याला जितक्या लवकर काम सुरू करता येईल, म्हणजे ज्याला आपण आपच्या भाषेमध्ये म्हणतो की अर्ली इंटरव्हेन्शन, थोडक्या शीघ्र निदान शीघ्र उपचार, जितक्या लवकर काम सुरू होईल तितक्या लवकर या मुलांवर आपल्याला काम केलं तर त्या मुलांची आपण लेव्हल कमी करू शकतो, त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या पालकांचं आयुष्य बऱ्यापैकी नॉर्मलाइज करू शकतो. सर, सो आपण या आरंभ स्कूलची खूप वर्षापासून जॉईंड आहात, अँड ऑटिझमबद्दल जेव्हा तुम्हाला काल तुमचं रिॲक्शन काय होतं त्याबद्दल? सुरुवातीला तर आम्हाला आमचा विश्वास नव्हता, म्हणजे असा काही आजार असतो म्हणून. मग आम्ही बऱ्याचशा टेस्ट केल्यात बऱ्याचशा दवाखान्यामध्ये, नंतर मग आम्हाला रिअलाइज झालं की हे असतं म्हणून आजार असतं. सर, जेव्हा तुम्हाला काल तुमची नेक्स्ट प्रतिक्रिया काय होती, काय होतं ते इमोशन? म्हणजे आम्ही आशावादी होतो की हे बरं होईल, पण याला ॲक्च्युली काही औषध नाही आहे. सर, मग जेव्हा तुम्ही आरंभ स्कूलची कॉन्टॅक्टमध्ये आला तर तुम्हाला म्हणजे फरक जाणवले? हो, निश्चित फरक जाणवला. आता कसं आहे की घरी तो एकटा असतो ना, जेव्हा तो स्कूलच्या मुलांमध्ये वावरतो तेव्हा तो सोशलाइज होतो आणि इथं आरामध्ये त्याला एवढ्या थेरपी मिळतात त्यामुळे त्याचा अजून विकास होतो. सर, म्हणजे आम्ही जेव्हा ह्या टॉपिकबद्दल ऐकलं आम्हाला वाटलं की हे टॉपिक इम्पॉर्टंट काय आहे, जेव्हा आम्ही याची गंभीरता समजली आम्हाला खरं कळालं की हे टॉपिक किती गंभीर आहे. असंच तुम्हाला फील झालं तेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम याच्याबद्दल ऐकलं होतं? हो, आम्ही पण म्हणजे सुरुवातीला आम्ही पण खूप नर्वस झालो, खूप विचार केला या गोष्टीवर, पण शेवटी कळालं की याच्यावर काही औषध नाही आहे, फक्त आपण याला इम्प्रूव्ह करू शकतो थेरपी देऊन. सर, इम्प्रूव्हमेंट काय काय झाल्या? इम्प्रूव्हमेंट म्हणजे तो थोडा आपल्याशी थोडा इंटरॅक्ट करतो काही प्रमाणात, नंतर थोडा मिसळतो मुलांमध्ये वगैरे, आणि थोडं वाचतो वगैरे, असे बरेच इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये. सर, बेस्ट ऑफ लक तुम्हाला मुलांना. आणि खरंच सांगतो काहीच नाही, वी ऑल आर सेम, दॅट्स ऑल. थँक यू. So I would like to ask how, means you told it's quite visible in Eastern Europe, so have you seen these kind of specially able children or autistic children, and what kind of treatment is given to them, or what is your experience or knowledge about it? We are a bit preoccupied with the raising of number of autistic childs, I guess not only in Bulgaria but as a whole maybe in Europe, and because nobody is certain what is the cause of the raising of these numbers, so people don't know really how to prevent it. But we are seeing more and more kids, even in our friend circle, we've seen we know quite a few kids that are having different degrees of autism, not so bad or a worst forms, but definitely it's a problem. A treatment, I would say, people are just the families are just visiting usually therapists, psychologists, but as you don't know the real reason, the treatment is difficult most of the time and not readily available, I think. Do you know any special benefits which European or Bulgarian government which gives to these specially able children, or what kind of challenges are faced by parents there and how do they deal with it? The society is they see this problem, they are worried about it, and they are trying to integrate those kids as much as they can into the society so they could do whatever they can, studies, work and so on. I'm not sure exactly not really deeply involved in this, so I don't know many details, but
Okay, and maybe one more question I want to ask you. What do you think, what kind of awareness should be raised so that people accept autistic children or people at least accept them as human beings? I'm not sure how different is the treatment like here in India to autistic child and like in Europe, but in Europe, like, people is just always accepting this condition, not as something strange, because we see it like very often, and we are just totally okay with it. But I think just education is always the key to, and more information for the people is always a key point for raising awareness of such problems. Okay, thank you so much, Margarita, for sharing your views with us, and I hope like we collectively work for these people, and thank you so much once again. It was pleasure for me. Thank you too. Yeah. Thank you so much. Ma'am, तुमच्या आरंभामध्ये 18 वर्षाच्या वरचे पण मुलं आहेत, तर तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल काय करता? खरं सांगायचं तर 15 वर्षापर्यंतच्या मुलांवर काम लवकर केलं तर बऱ्यापैकी आपण त्यांना नॉर्मलाइज करू शकतो, मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु एक 15 ते 16 वर्ष मूल झालं आणि त्याच्या डेव्हलपमेंटचं वय निघून गेलेलं असतं, अशा वेळेस त्या मुलाच्या स्किल प्रमाणे, त्या मुलाच्या लेव्हल प्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्यांच्या एंगेजमेंटसाठी कामं करून घेऊ शकतो. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो की व्होकेशनल ट्रेनिंग देणं किंवा त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी काम करणं. मग त्यांना कुठे बंटी बनवता येते का, त्यांना कागदी बॅग बनवता येतात का, किंवा त्यांना कुठे गुंतून ठेवून त्यातूनही त्यांची स्किल आणि रोजगार या दोन गोष्टी आपल्याला करता येत का, यासाठी आरंभ काम करतं. आरंभमध्ये आरंभ क्रिएशन नावाचं एक वेगळं युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण अशी 18 वर्षी मुलं काम करतात, 20 मुलं काम करतात, आणि या मुलांना आपण वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे हँडमेड सोप्स बनवणं असेल किंवा बुकेज बनवणं आहे, हँडमेड पेपरच्या बॅग्स बनवणं आहे, मशीनवर काम करणं आहे, पेपर बॅगची मशीन, पेपर प्लेटची मशीन, अशा वेगळ्या वेगळ्या 20 ते 25 प्रकारच्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण आपण दिलं आहे. आणि यातून जो रोजगार उपलब्ध होतो, यातून जे पैसे येतात, त्या मुलांना मिळाल्यानंतर त्यांची थेरपीची कॉस्ट निघून जाते. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एक मूल एक पेपर बॅग बनवण्यासाठी अर्धा तास जरी एका ठिकाणी बसलं तरी त्याचा बसण्याची क्षमता, म्हणजे ज्याला आपण सिटिंग स्पॅन म्हणतो, तो वाढतो. जेव्हा एक मूल तोरण बनवतं त्यावेळेस त्याच्या नजरेचं आणि हाताचं कोऑर्डिनेशन वाढतं, त्याला त्यात इंटरेस्ट निर्माण होतो. 4 मणी ओवायचे तर त्यातले 2 मणी लाल असतील, 2 पांढरे असतील, तर त्याच्यामध्ये त्याचे 4 कन्सेप्ट क्लिअर होतात. सिटिंग स्पॅन वाढला, काउंटिंगची स्किल वाढली, कलरिंगची हे वाढली. या प्रकारे त्यांच्या स्किल आणि त्यांची लेवल ओळखून आपल्याला त्यांच्यासाठी विविध प्रकारची कामं करता येतात. परंतु तू जसं म्हटला की बरेच अशी काही मुलं आहे की ज्यांना फक्त आपल्याला सांभाळणं एवढ्या दोनच एकच गोष्ट करता येते. आणि मग इथे येतं की या मुलांसाठी हक्काचं घर. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कुठेही या मुलांसाठी हॉस्टेल नाही, म्हणजे ऑटिस्टिक मुलांसाठी. इतर डिसॅबिलिटीसाठी खूप सारे हॉस्टेल आहे, कारण या मुलांसाठी लागणारं जे स्किल मनुष्यबळ आहे किंवा स्किल मॅनपॉवर आहे ती नाही आहे. दुर्दैवानं ती लवकर लवकर तयार होत नाही, त्यामुळे या मुलांना इतर मुलांच्या हॉस्टेलमध्ये, म्हणजे इतर डिसेबल मुलांच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश द्यायला सहसा नकार दिला जातो. त्यांचा दोष नाही आहे याच्यामध्ये, कारण त्यांची ती त्यांच्यातलीच ती त्यांनाच ती गरज आहे की त्यांना ते हॉस्टेल हवं. म्हणून मग आपण संगोपन सारखा एक हॉस्टेलचा प्रोजेक्ट आरंभ उभा करतोय की जो या मुलांचं हक्काचं घर असेल. आणि हा हॉस्टेलचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्टेल असेल, केवळ ऑटिस्टिक मुलांसाठी हॉस्टेल असेल. मॅम, आपल्याला माहिती आहे की ऑटिस्टिक मुलांना सांभाळणं खूप एक टफ जॉब आहे. तुम्ही कसं मॅनेज करता त्यांना सांभाळणं, फॅमिलीला टाइम देणं, त्या दोन्ही गोष्ट कसं सांभाळता तुम्ही? निश्चित ऑटिस्टिक मुलांना सांभाळणं खरं सांगायचं तर एक टफ जॉब आहे, कारण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर या मुलाची वर्तनातल्या समस्या वेगळ्या असतात. म्हणजे 4 वर्षाचं मूल वेगळं वागेल, किशोरवयीन मूल, 10 वर्षाचं मूल वेगळं वागेल, प्युबिटी एज मध्ये म्हणजे वयात येणारं मूल वेगळं वागेल, आणि 45-50 वर्षाचं मूलच ते पण वेगळं वागेल. तर अशा वेळेस आपण पॅरेंट्ससाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं आपण घेत असतो, त्यांना त्या प्रत्येक टप्प्यावर मुलाच्या येणाऱ्या काय समस्या असतील आणि त्याच्याशी डील कसं करायचं, या दोन गोष्टींचं प्रशिक्षण आपल्याकडे दिलं जातं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधनं त्या पालकांची मानसिकता तयार केली जाते की या मुलांना कसं वाढवायचं, यासाठी आपण वेगळे वेगळे कार्यक्रम घेत असतो. आणि टीचरसाठी सुद्धा या सगळ्याचं वेगळं प्रशिक्षण शिबिर दरवर्षी आपण आयोजित करतो. कशा एकदम मजे. सो माझा क्वेश्चन आहे की तुम्हाला असं गरज का वाटली हॉस्टेलला ठेवण्याची? त्याला ऑटिस्टिक मुलगा हा जोपर्यंत आई वडील आहे, जोपर्यंत त्याची काळजी करणार आहे, पण त्यांच्यानंतर काय असं, म्हणून मग कुठेतरी पालकांना काळजी असते की बा आपल्यानंतर आपल्या मुलाचं काय, म्हणून मग संगोपन ही झालं पाहिजे आणि त्याला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे. तर हा आधार आरंभ शाळेने खूप मोठ्या प्रमाणात आता मनावर घेतलेला आहे, त्यासाठी त्यांनी वाळूजला 2-3 एकर जमीन पण घेतलेली आहे. तो प्रोजेक्ट आता सुरू आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी खूप मोठा खर्च आहे. तर या माध्यमातून म्हणजे
पालकांचं परिणय ठीक आहे, पण अनेक संस्थांनी किंवा गव्हर्नमेंटनी किंवा बरेचसे असे दानशूर लोक असतात की त्यांनी या गोष्टीसाठी भरभरून मदत केली पाहिजे, कारण हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, खूप वेगळा प्रश्न आहे. म्हणून यासाठी भरभरून अशी मदत अनेक दानशूरांनी केली पाहिजे. आपल्याकडे खूप असे अनेक गोष्टी घडतात, अनेक गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो, पण अशा गोष्टीसाठी विशेष प्रयत्न केले आणि विशेष लोकांनी जर मदत केली तर त्यांना या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद मिळेल आणि यातूनच मोठा बदल घडेल आणि या बदलासाठी अनेक जणांनी पुढे यावं असं मी या तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. खरंच मॅम तुमचं एक काम खूप इन्स्पायरिंग आहे, म्हणजे निस्वार्थपणे एवढं कोणासाठी काम करणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. पूर्ण पब्लिक आयच्या टीमकडून तुमच्या कामाला एक सलाम आणि थँक्यू सो मच. हॅलो मॅम, माझं नाव केतन आहे, मी पब्लिक आयकडून आहे. बेसिकली तुम्ही ऑटिझमचं डिस्कस केलं, तुम्ही ऑटिझमबद्दल की ऑटिझम हा न्यूरोवॅस्क्युलर डिसॅबिलिटीमुळे होतो, पण अजून एक तुम्ही कॉन्सेप्ट सांगितली स्युडो ऑटिझम, हा काय आहे तुम्ही सांगू शकता? स्युडो ऑटिझम म्हणजे थोडक्यात स्क्रीन टाइम वाढल्यामुळं होणारी एक अवस्था किंवा स्वमग्नता किंवा ऑटिझम. पॅन्डेमिकमध्ये आपण पाहिलं की बरेच मुलं स्क्रीनला जेवढे चिकटलेले होते त्यानंतर हा स्युडो ऑटिझम हा प्रकार वाढत गेला. आपणही मूल जेवत नसेल किंवा त्याला एका ठिकाणी बसवून ठेवायचं असेल तर लगेच स्क्रीन समोर देतो, तर त्यामुळं मेंदूमध्ये एक अशी अवस्था निर्माण होते की त्याला त्या स्क्रीनची सवय लागते आणि मुलाला ज्यावेळेस तुम्ही हाक मारता पण तो त्या स्क्रीनमध्ये इतका मग्न झालेला असतो की त्याला बाजूच्या जगाचं भान राहत नाही आणि मग तो सारखा त्याच्यामध्ये गुंतत राहायला लागतो. आणि ती एक अवस्था अशी येते की त्याला जोपर्यंत तुम्ही स्क्रीन देत नाही तोपर्यंत तो तुमचे कमांड ऐकत नाही किंवा तुम्हाला जे बोलतात तुम्ही बोलता ते तो ऐकायला तयार होत नाही. आणि हा प्रकार आता खूप झपाट्याने जगातच वाढतोय, भारतामध्ये पण वाढतोय. त्यामुळं स्क्रीन टाइम मुलांचा जेवढा कमी द्यायला पाहिजे तेवढा खूप चांगला. म्हणजे 2 वर्षापूर्वी भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेनं एक सर्वेक्षण केलं होतं, त्याच्यामध्ये मुलाचा स्क्रीन टाइम किती असावा याबद्दल त्यांनी हे सर्वेक्षण होतं. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की 1 वर्षाच्या आत जर मूल असेल तर त्याला तुम्ही स्क्रीन टाइम 0 असावा, 1 वर्षाच्या नंतरचं जर मूल असेल तर त्याचा स्क्रीन टाइम 24 तासातला फक्त 10 ते 15 मिनिटं असावा आणि 3 वर्षाच्या नंतरचं जर मूल असेल तर त्याचा तो फार तर फार 24 तासातला 1 तास असावा आणि तो काय बघतोय यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं जेवढं तुम्हाला स्क्रीन दाखवता येईल तेवढंच तुम्ही स्क्रीन त्याला दाखवा, नाही तर हा स्क्रीन ऑटिझम वाढवण्याचा किंवा हा मोबाईल ऑटिझम ज्याला आम्ही म्हणतो किंवा सुडो ऑटिझम म्हणतो हे वाढण्याचे प्रकार आता झपाट्यानं वाढताय. म्हणजे एरवीज जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की 100 मुलांच्या मागे आता 4 मुलं ऑटिस्टिक झाली आहेत. म्हणजे हे प्रमाण लेव्हल जरी कमी जास्त असलं तरी खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. आणि हा जर प्रॉब्लेम वाढू द्यायचा नसेल तर याच्याबद्दलची जागरूकता आणि पालकांचा स्वीकार आणि समाजाचा स्वीकार या तिन्ही गोष्टींवर आपल्याला काम करायला लागेल. अजून एक प्रश्न आहे मला, बऱ्याचशा मूवीज येऊन गेलेल्या आहेत ऑटिझमवर, तर तुम्ही थोडं त्याच्याबद्दल सांगताल का आणि आपण ऑटिझम बद्दल ऍज अ कॉमन पर्सन कसा अवेअरनेस क्रिएट करू शकतो आणि आपण या मुलांना ऍक्सेप्ट कसं करू शकतो ऍज अ सोसायटी? ऑटिझमच्या संदर्भातली अगदी ज्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं प्रियंका चोप्राला ती बर्फी मूवी. बर्फीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की प्रियंका चोप्रा कायम तिची नजर खाली असते, ती कोणाच्याच नजरेला, तिच्या शारीरिक हालचाली एक वेगळ्याच प्रकारच्या होत्या, तिच्या बोलण्याची पण ती रिपीट बोलत होते. त्याच्यानंतर ह्या सगळ्या तिला एका त्यांनी थेरपी सेंटरमध्ये ठेवल्यानंतर तिचे थोडेफार बदल म्हणजे डेव्हलपमेंट व्हायला लागले. हा इथून काहीतरी कळलं. तारे जमीन पर सारख्या पिक्चर मधनं लर्निंग डिसॅबिलिटीच्या विषयीची जागृती झाली. म्हणजे त्याला जो त्याची जी डिसॅबिलिटी होती ती लर्निंग डिसॅबिलिटी, त्याला बाकी काहीच डिसॅबिलिटी नव्हतं. धूम 3 मधला आमिर खान पाहिला असेल त्याला आम्ही एस्पेंजर स्टेज म्हणतो, म्हणजे प्रचंड हुशार. म्हणजे न्यूटन आणि आईन्स्टाईन हे सुद्धा ऑटिस्टिक होते पण त्यांच्यामधली जी प्रचंड हुशार ही जी कॅटेगरी असते ती एस्पेंजर कॅटेगरी आहे. आता ह्या प्रकारच्या मूवीमधनं हळूहळू तुम्ही कदाचित नेटफ्लिक्सवर एक गुड डॉक्टर नावाची सिरियल आहे, ती सिरियल पण पाहिली असेल. त्यातला मुलगा एस्पेंजर लेवलमधला आहे परंतु तो ऑटिस्टिक आहे, त्याला सोशलायझेशन आवडत नाही किंवा त्याचंही नजर जी आय कॉन्टॅक्ट होतं ते पण खूप उशिरा आलेलं होतं. तर समाज माध्यम किंवा मूवीजमधनं हळूहळू ऑटिझम कळतोय परंतु समाजामध्ये अजूनही ऑटिझम कळत नाही. म्हणजे मुलगा खेळतोय आपल्यातच खेळतोय, उलटी गाडी करून खेळतोय का सरळ गाडी खेळून खेळतोय का रांगेतच खेळणी लावतोय. मुलगा रांगेत जर खेळणी लावत असेल तर पालकांना लगेच लक्षात यायला पाहिजे की हा नॉर्मल नाही खेळत आहे गाडी.
बद्दल. तो फक्त रांग लावतोय किंवा उलटे चाक करून त्याच्याबरोबर खेळतोय. आपण गाडी गाडी खेळताना सरळतो, पण ही खूप छोटी छोटी लक्षणं आहेत. आवाज नाही दिला तर तुम्ही पहिल्यांदा काय कराल की कानाची तपासणी की याला ऐकू येत. जर त्याला नॉर्मली ऐकू येत असेल तरी तो तुम्हाला रिप्लाय देत नसेल तर तो ऑटिझम असू शकतो. पण हे केव्हा, आता थोडंसं मेडिकल ज्ञान पुढे गेल्यामुळं 1.5-2 वर्षामध्ये हे कळतंय. पण जोपर्यंत जर 3 वर्षापर्यंत 4 वर्ष तुमचं मूल 3 वर्षापर्यंत जर तुम्हाला या गोष्टीसाठी रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ऑटिझमचं लेबल जोपर्यंत किमान 6 वर्षापर्यंत लावल्या जात नाही, कारण तोपर्यंत आपल्याला त्या मुलावर काम करता येतं. 6 पर्यंत जर तो मुलगा नॉर्मलाइज होत नसेल किंवा त्याची लेवल कमी होत नसेल तर मात्र मग आपण स्पेशल डॉक्टर्स किंवा स्पेशल स्कूल्सची मदत घेतली पाहिजे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्ही आरंभ स्कूलशी रिलेटेड कशा? इथे औरंगाबादला आल्यापासून मी आरंभ शाळेत मुलाला घेतलं. अच्छा, म्हणजे वय काय तुमच्या मुलाचं? सध्या 18. ओके. सर, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ऑटिझम बद्दल कळलं तर तुमचे रिॲक्शन कसे होते? काय तुम्हाला अशी भीती वाटली का की सोसायटीचं काय होईल, फॅमिलीने कसं ऍक्सेप्ट केली ती गोष्ट? ही तर ऑटिझम म्हणजे काय हेच कळत होतं मला. आम्ही तिथे पुण्याचं असताना हे 5 वर्षाचं असतात त्यावेळी कळलं की ऑटिझम आहे. ऑटिझमला ॲक्सेप्ट तर सुरुवातीला केलं नाही, 5 वर्ष लागले आम्हाला कळत. ती सगळीच नवीन होती प्रक्रिया. तिथले पुण्याची शाळा ॲडमिशन घेतले, थेरपी वगैरे केली. तिथून तिथं औरंगाबादला येण्याचं निमित्त झालं तर तिथे आल्यानंतर इथे ॲडमिशन केलं. चांगली आहे, चांगली वाटते आणि बरंच प्रोग्रेस आहे. प्रोग्रेस वाटते तुम्हाला? ओके. सो सर, मला प्रश्न असा होता की तुम्हाला अजून काही एक्सपेक्टेशन्स आहेत का, लाईक मुला शाळेकडून अजून मुलांसाठी काय करण्यात हवं असं? नाही, जे काय लागतं ते बहुतेक शाळा व्यवस्थित करत आहे. लाईक बेस्ट आहे सर त्यांची. हां, जी ॲक्टिव्हिटी मॅक्सिमम केली पाहिजे तशी ॲक्टिव्हिटी करतात आरंभ आहे. आणि इनलाईन सगळे टीचर्स पण आहेत. थँक्यू सर. कसं आहात? एकदम मजेत. सो माझा क्वेश्चन आहे की तुम्हाला असं गरज का वाटली हॉस्टेलला ठेवण्याची? त्याला ऑटिस्टिक मुलगा हा जोपर्यंत आई वडील आहे जोपर्यंत त्याची काळजी करणार आहे, पण त्यांच्यानंतर काय असं? म्हणून मग कुठेतरी पालकांना काळजी असते की आपल्यानंतर आपल्या मुलाचं काय, म्हणून मग संगोपन ही झालं पाहिजे आणि त्याला कुठेतरी आधार मिळायला पाहिजे. तर हा आधार आरंभ शाळेने खूप मोठ्या प्रमाणात आता मनावर घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी वाळूजला 2-3 एकर जमीन पण घेतलेली आहे. तो प्रोजेक्ट आता सुरू आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी खूप मोठा खर्च आहे. तर या माध्यमातून म्हणजे पालकांचं परिणय ठीक आहे, पण अनेक संस्थांनी किंवा गव्हर्नमेंटनी किंवा बरेचसे असे दानशूर लोक असतात की त्यांनी या गोष्टीसाठी भरभरून मदत केली पाहिजे, कारण हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. खूप हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, खूप वेगळा प्रश्न आहे. म्हणून यासाठी भरभरून अशी मदत अनेक दानशूरांनी केली पाहिजे. आपल्याकडे खूप असे अनेक गोष्टी घडतात, अनेक गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो, पण अशा गोष्टीसाठी विशेष प्रयत्न केले आणि विशेष लोकांनी जर मदत केली तर त्यांचं त्यांना या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद मिळेल आणि यातूनच मोठा बदल घडेल आणि या बदलासाठी अनेक जणांनी पुढे यावं असं मी या तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. खरंच मॅम, तुमचं एक काम खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे निस्वार्थपणे एवढं कोणासाठी काम करणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. पूर्ण पब्लिक आयच्या टीमकडून तुमच्या कामाला एक सलाम आणि थँक्यू सो मच. काय नाव आहे तुझं? प्रसाद. तिकडे बघ, ते कॅमेराकडे बघ. हाय. हाय. काय